उच्च शिक्षण घेतलं की तरुणांचे पाय नोकरीसाठी शहराकडे वळतात. मात्र परभणीमधल्या एका तरुणानं इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर खासगी नोकरीला लाथ मारून शेतीचं धाडस त्यानं दाखवलं. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याऐवजी त्यांनी शेतीपूरक रेशीम शेतीचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे रेशीम शेतीतून आज घडीला ते लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या राधेशा महादेवराव खुडे या तरुण शेतकऱ्यानं नोकरी सोडून शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. खरं तर आज नवी पिढी शेतीपासून दूर जात असताना राधेशाम यांनी रेशीम शेती यशस्वी करून दाखवली आहे. परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात बोरगव्हाण या गावात राधेशाम यांची शेती असून अत्यंत कमी खर्चात हा रेशीम उद्योग त्यांनी सुरू केलाय. रेशीम निर्मितीसाठी शेडीची उभारणी करताना शेतातील लाकूड, बांबू आणि जुन्या साड्यांचा कल्पकतेनं वापर केलाय. रेशीम शेतीसाठी तुतीची लागवड महत्वाची असते, कारण रेशीम किड्यांची वाढ ही तुतीच्या पानांवर होते. त्यामुळे राधेश्याम यांनी पानांची जास्त संख्या असलेल्या तुतीच्या बाणाची लागवड केली आहे. राधेश्याम यांनी एक एकरात तुतीची लागवड केली असून एका बॅचमध्ये 300 अंडी पुंजांपासून 2.5 क्विंटल रेशीम कोशांचं त्यांनी उत्पादन होतं. त्यासाठी 4 मजुरांची आवश्यकता भासते. 400 ते 500 किलो दरानं ते रेशीम कोशांची विक्री करतात. रेशीम शेतीमध्ये राधेश्याम यांना त्यांच्या कुटुंबाची मदत होते. राधेश्याम यांच्याप्रमाणेच बोरगव्हाण गावातील 22 शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून रेशीम शेती सुरू केली असून या परिसरात जवळपास 40 एकरावर शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे. मराठवाड्यात रेशीम कोष खरेदी विक्रीसाठी मार्केट उपलब्ध नसल्यानं रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे शेती करणं दिवसेंदिवस कठीण झालंय. शेतीमालाला रास्त दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. मात्र शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी अशा पद्धतीनं शेतीपूरक व्यवसायाची शेतीला जोड दिली तर शेती फायदेशीर होण्यास मदत होईल. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.